नमस्कार, मी ललना थोरात. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयात काही ठळक घडामोडी. भाजपा विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार रमेशदादा पाटील यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात पडला पार. कोळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष. राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसचा फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान भव्य मोर्चा. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे महाअधिवेशन येत्या 7 ऑगस्टला मुंबईत. ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महासंघाचे आवाहन. कुर्ला विधानसभेचे काँग्रेसचे युवा नेते सुभाष भालेराव यांच्या वतीने कुर्लामध्ये 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पडला पार. आणि भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने भारत बचाव संविधान बचाव आंदोलन. दिल्लीतील संसद भवनला घातला घेराव. सुरुवातीला बातमी आहे विधान परिषदेच्या आमदारांच्या शपथविधीची. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या भाजपाचे नवनिर्वाचित आमदार रमेशदादा पाटील यांचा शपथविधी काल विधानभवनात पार पडला. अशा या कोळी समाजाच्या जाणता नेत्याच्या शपथविधीकरिता मोठ्या संख्येने राज्यभरातील कोळी महासंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विधान परिषदेच्या 11 जागांकरिता झालेल्या निवडणुकीत भाजपाकडून बिनविरोध निवडून आलेल्या 5 आमदारात रमेशदादा पाटील यांचे नाव अग्रणीय होते. काल विधानभवनात झालेला शपथविधी सोहळ्यात आमदार रमेशदादा पाटील यांनी ऐश्वर्याला साक्षी मानून शपथ घेतली आहे. आणि या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राज्यभरातून आलेल्या कोळी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जयघोष करीत त्यांचे स्वागत केले. ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताच्या सर्व बहुमता व एकत्मता उन्नती राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोळी महासंघ. विधानभवनात आमदार पदाची शपथ घेऊन बाहेर पडलेल्या रमेशदादा पाटील यांच्या स्वागताकरिता संपूर्ण विधानभवन मंत्रालय परिसरात कोळी महासंघाचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाजत गाजत त्यांचे स्वागत करीत भव्य मिरवणूक काढली. मच्छीमारांचे प्रश्न आहेत, मच्छीमार महिलांचे प्रश्न आहेत, जातीच्या दाखल्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याकरता मी आज विधान परिषदेवर निश्चित आवाज उठवा आणि जे आमच्या कोळी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते निश्चित सोडवण्याचे प्रयत्न करणार आहे. रमेश दादा आगे बोलो. कोळी समाज आज अनेक वर्ष काही प्रश्नांपासून वंचित राहिलेला आहे आणि त्यांचे गेले 30-35 वर्ष झाली त्यांना नोकरीपासून वंचित केलेलं आहे, दाखल्यापासून वंचित केलेलं आहे. समुद्रात जे कोळी बांधव जातात त्यांना मासळीचा डिझेलचा जो परतावा आहे तो मिळालेला नाही. अनेक प्रश्न कोळी समाजाचे आहेत, ते प्रश्न निश्चित मी सोडवणार आहे. विधानभवन मंत्रालय परिसरातून निघालेला भव्य मिरवणूक नरीमन पॉइंट येथील भाजपा मुख्यालयाजवळ आल्यानंतर आमदार रमेशदादा पाटील यांचे भाजपाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. आमचं सर्वांचं स्वागत केलं. आज भारतीय जनता पार्टी आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी कोळी समाजाला न्याय दिला, आज राजकीय प्रतिनिधित्व दिलं, त्याबद्दल मी कोळी महासंघातर्फे तुमचं पार्टीचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं हार्दिक अभिनंदन करतो. आज तुम्ही या समाजाला न्याय दिला. या समाजाचे अनेक प्रश्न आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, जातीच्या दाखल्याचा प्रश्न आहे. ज्या वेळेस 2014च्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन केलं होतं की ह्या समाजाला
राजकीय नेतृत्व देऊ आणि ते आश्वासन पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद देतो आणि आभारी आहे. आज कॅमेरामन महसूद अहमदसह मोनिका तांबे जनादेश वृत्तवाहिनीकरिता. राफेल विमान खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप करीत मुंबई काँग्रेसतर्फे फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या वेळी राफेल विमानाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. या प्रतिकृतीसह सहभागी झालेल्या मोर्चातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा करीत घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली राफेल विमान घोटाळा खरेदीच्या निषेधार्थ धडक मोर्चा काढण्यात आला. फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान काढण्यात आलेल्या या मोर्चात संजय निरुपम यांच्यासह माजी खासदार एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुंडेकर, आमदार असलम शेख, अमीन पटेल, माजी आमदार चंद्रकांत हांडोरे, चरणसिंग सप्रा, जिल्हाध्यक्ष बलदेव खोसा, रवी राजा, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष अंजिता यादव आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या विमान कंपनीला फायदा पोहोचवण्याकरिता मोदी सरकारने 526 करोड रुपये किमतीचे राफेल विमान 1670 कोटीला खरेदी केल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. इने जो राफेल विमानों की खरीदी में घोटाला किया है, इस घोटाले के खिलाफ आज हमारा ये मोर्चा है. हमारे कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी ने एक बुनियादी सवाल खड़ा किया है कि जो प्लेन हम लोग 526 करोड़ रुपए में ले रहे थे, आपने दरअसल कितने में खरीदा है ये बताइए. वो कुछ नहीं बता रहे हैं. रक्षा मंत्री कुछ नहीं बोल रही हैं, प्रधानमंत्री कुछ नहीं बोल रहे हैं. ऊपर से जो फ्रेंच कंपनी जो सप्लाई करने वाली है डसॉल्ट, उसकी एनुअल रिपोर्ट से हमको पता चला कि जो प्लेन 526 करोड़ में हम खरीदने वाले थे उसे 1670 करोड़ रुपए में खरीदा जा रहा है. अर्थात जो डील 20,000 करोड़ की थी वो डील अब 61,000 या 62,000 करोड़ में हो रही है. मतलब भारत सरकार के खजाने का 41,000 करोड़ रुपए लुटाया जा रहा है और मोदी जी लुटा रहे हैं अनिल अंबानी के लिए. क्योंकि इस डील में अनिल अंबानी और उनकी कंपनी हॉल को हटा करके शामिल हुई है और ये पूरा डील पूरा घोटाला अनिल अंबानी की जेब भरने के लिए हो रहा है और इसलिए ये पूरा मोर्चा आज हम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के घोटाले को उजागर करने के लिए और प्रधानमंत्री को हिलाने के लिए, जगाने के लिए और उनको बताने के लिए आए हैं कि ये पैसा आपका नहीं है. आज हम यहाँ पे आदरणीय संजय निरुपम जी के नेतृत्व में पूरी महिला कांग्रेस, मुंबई कांग्रेस के सभी दल यहाँ पे मौजूद हैं और हम महिलाएं आज मोदी से एक प्रश्न पूछते हैं कि ये जो राफेल घोटाला आपने लोगों के सामने लाया है, इसका आपको स्पष्टीकरण देना ही पड़ेगा. कॅमेरामन हरी बोहीर सह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करिता. राज्य व देशातील विविध ओबीसी संघटनेची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे महाअधिवेशन येत्या 7 ऑगस्टला मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथील डोम मध्ये होणार आहे. तर या अधिवेशनास मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे संयोजक डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईतील वरळी येथील नॅशनल क्लब ऑफ इंडिया येथील डोममध्ये होणाऱ्या या तिसऱ्या महाअधिवेशनास ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे आणि या मागण्यांच्या पूर्ततेकरिता देश पातळीवर आंदोलन चालवून महासंघाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही संपूर्ण देशामध्ये ओबीसी समाजाकरता कार्यरत असणाऱ्या छोट्या छोट्या संघटनांचा हा महासंघ आहे आणि या महासंघाच्या माध्यमातून ओबीसी समाजांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न केंद्र शासन आणि प्रत्येक राज्य सरकारच्या पुढे निदर्शनास आणून देणे आणि सोडवून घेणे या एकमेव हेतूने हा महासंघ काम करीत आहे. या महासंघाचं पहिलं अधिवेशन नागपूरला 7 ऑगस्टला मंडल लागू झाला होता आणि 7 ऑगस्ट ही तारीख दरवर्षी ठरवण्यात आलेली आहे. पहिलं अधिवेशन नागपूरला झालं, 4.5 लाखाची मर्यादा 6 लाख झाली. दुसरं मोर्चा नागपूरला झाला 1 लाख ओबीसींचा, महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय मिळालं. दुसरं अधिवेशन दिल्लीला झालं, दिल्लीला झाल्यानंतर 6 लाखाची मर्यादा 8 लाख झाली आणि आता हे तिसरं अधिवेशन येत्या 7 ऑगस्टला नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या डोममध्ये
होऊ घातलेला आहे. या घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्यासह सलीम अलवार मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल अन्सारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मंडळ आयोगाची शिफारशी लवकरात लवकर लागू करावी अशी मागणी करताना मोठ्या संख्येने ओबीसी मुस्लिम बांधवही या अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं आहे. खास कर जो मंडल कमिशन की जो सिफारिश आते ओबीसी को लेकर वो हम मुतालबा करते हैं सरकार से आपके माध्यम से कि सरकार मंडल कमिशन की सिफारिशात को लागू करे. त्यातील दाखले मिळण्यासाठी आणखीन जे जी आर जे आहे ते फार त्याच्यात त्रुटी आहे, त्यात फार असे चुका राहिलेले आहेत, यामुळे खास कर ते मूळ गावी जाऊन दाखले काढा. यामुळे फार लोकांची अडचणी वाढलेली आहे आणि त्यांना या सवलती वेळेवर मिळत नाही आहे. तसेच नॉन क्रिमिलियरचा जे मुद्दा आहे ते रद्द केला पाहिजे अशी जी मागणी आहे त्याला आम्ही धरलेलं आहे. त्यामुळे फार लोकांचं नुकसान होत आहे आणि याकरिता ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन आणि सर्व मुस्लिम बांधव या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे जास्तीत जास्त संख्येने आणि त्यांच्या सगळ्या मागण्याला आम्ही सपोर्ट करणार आहोत. कॅमेरामन मसूद अहमदसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता. उत्तर मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी कुर्ला विधानसभेचे युवा नेते सुभाष भालेराव यांच्या वतीने 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कुर्ला नेहरू नगर येथे घेण्यात आला. अशा या कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते. 10वी 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कुर्ला नेहरू नगर येथील पंत वालावकर या शाळेत घेण्यात आला. उत्तर मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी कुर्ला विधानसभेचे युवा नेते सुभाष भालेराव आयोजित या गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तसंच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव श्रीमती प्रिया दत्त तसंच जिल्हाध्यक्ष जियाउद्दीन 169 ब्लॉक अध्यक्ष प्रकाश कांडलकर बाळासाहेब कांबळे शिवाजी साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव माजी खासदार प्रिया दत्त व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. के प्रोग्राम्स होने चाहिए क्योंकि बच्चे बहुत मेहनत करके यू नो 10th स्टैंडर्ड और 12th स्टैंडर्ड के बोर्ड एग्जाम्स है वो जैसे एक बहुत बहुत प्रेशर होता है बच्चों पर और जब वो इतने अच्छे मार्क्स लेकर यू नो आई थिंक सिर्फ बच्चों पर नहीं पेरेंट्स में भी उतना ही प्रेशर होता है. तो इस तरह के प्रोग्राम्स और उनको जहाँ फेलिसिटेट किया जाता है सत्कार किया जाता है बहुत आई थिंक अच्छी चीज़ है और उनको और भी मोटिवेशन मिलती है और भी आगे जाके और बेहतर करने की. काँग्रेसचे युवा नेते सुभाष भालेराव आयोजित गुणगौरव सोहळ्यात उपस्थितांना छत्र्यांचेही वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना सुभाष भालेराव यांनी दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचं सांगताना 2019 निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ घेतला. हा म्हणजे असा कार्यक्रम आहे हा म्हणजे प्रत्येक वर्षी प्रियादत्तजींच्या हस्ते कुर्लामध्ये आपण घेण्यात येतो त्यांच्याच हस्ते. हा थोडासा लेट झाला यावेळी कारण की पावसाचं थैमान फार जास्त असल्यामुळे आपण थोडासा उशिरा घेतला, पण तरी पण तुम्ही बघितलं आज रिस्पॉन्स आणि हे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टुडंट्सचा जो रिस्पॉन्स आम्हाला आज बघायला मिळाला तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आणि 2019 बाबतीमध्ये आजचा कार्यक्रम बघून तर आम्ही निश्चिंत आहोत. तुम्ही बघितले असेल वातावरण कदाचित असे 4 जरी हॉलचं हे असतं तर तो भरलेला असता कारण की लोक अक्षरशः आता आम्ही येत असताना हा कार्यक्रम ऑर्गनाईज करताना मी 2-3 दिवसापासून कुर्ला विधानसभा लोक वैतागलेत खोटं किती वेळ बर्दाश्त करणार त्याची एक सीमा असते. वरपासून कालपर्यंत तुम्ही BJP जर सरकार बोललं तर एक का प्रकारचं बोलायचं असेल की 420 सरकार असं बोलता येईल तुम्हाला. सेंट्रल लेवलवरती मोदीजी असतील की स्टेट लेवलवरती आहे. आज मराठा आरक्षणच्या बाबतीत तुम्ही बघितलं, दलित अत्याचाराच्या बाबतीत बघितलं, मुस्लिमांवरती होणारे अत्याचार बघितले आणि अच्छे दिनच्या बाबतीमध्ये जो वादा केला होता 15 लाख येणार अकाउंटला आता पुष्कळ झाला. आमच्यावेळी ज्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते त्यावेळी आम्ही ज्या योजना आणल्या ज्याच्या नरेगासारखी योजना असेल मनरेगा ज्याच्यामध्ये जवळजवळ 1000 लोकांना यामध्ये रोजगार मिळाला. आजच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये काय आहेत रोजगाराचा प्रश्न विचारला तर मोदी साहेब म्हणतात तुम्ही पकोडे तळा
हा पण मोठा रोजगार आहे. आता लोकांनी या ठिकाणी जे 10वी 12वी झालेले आहेत त्यांनी डिग्री घेऊन उद्या काय पकोडे तळायचे. ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे. लोकांना माहिती पडलेलं आहे की या देशात किंवा राज्यात जर म्हणजे काही चांगलं करू शकतो तर तो फक्त काँग्रेस पक्ष करू शकतो. कॅमेरामन मसूद अहमदसह मोनिका दांबे जनादेश वृत्तवाहिनी करीत. भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने भारत बचाव संविधान बचावचा नारा देत दिल्लीतील संसद भवनला घेराव घालण्यात आला. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव आणि उपाध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या भारत बचाव आंदोलनात देशभरातील युथ काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभरात भारतीय युथ काँग्रेसच्या वतीने भारत बचाव आंदोलन पुकारण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवरती दिल्लीतील संसद भवनावरती भारतीय राष्ट्रीय युथ काँग्रेसच्या वतीने भारत बचाव संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव आणि उपाध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनाला घेराव घालण्यात आला, ज्यामध्ये देशभरातील युथ काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव आणि दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अभिषेक मिस्त्री यांच्या टीमनेही या आंदोलनात सहभागी होऊन जोरदार प्रदर्शन केले. 20 जुलै को इंडियन युथ काँग्रेस ने दिल्ली में सांसद घेराव का एक बड़ा आंदोलन का आयोजन किया गया था और इस आंदोलन का नेतृत्व हमारे इंडियन युथ काँग्रेस के अध्यक्ष हमारे बड़े भाई केशव यादव जी और इंडियन युथ काँग्रेस के उपाध्यक्ष बी वी श्रीनिवास भाई, इनके नेतृत्व में ये बहुत ही बड़ा आंदोलन सांसद घेराव का जो आंदोलन लिया गया था उसका मेन कारण का उसका मेन मकसद यह था कि हमें भारत बचाओ ये जो हमारा जो मुहिम चला है पूरे देश भर में भारत बचाओ, हमको भारत को बीजेपी सरकार से बचाना है, भारत देश के संविधान को बचाना है, भारत के युवाओं को बचाना है, भारत की महिलाओं को बचाना है. आप जैसे देखते जा रहे हो दिन ब दिन बेरोजगारी के मामले, बलात्कार के मामले, जो महिलाओं पे जो शोषण हो रहे हैं, ऐसे मामले कहीं ना कहीं हमें बढ़ते नज़र आ रहे हैं और भारतीय युवा कांग्रेस ने ये जो मुहिम जो चालू शुरुआत की है, हम जब तक भारत सरकार से हम भारत से हम बीजेपी सरकार हटाएंगे नहीं तब तक ये मुहिम जारी रहेगी. और काफ़ी जोश में ये जो मुहिम जो है चालू हुई थी, पहले पिछले महीने में भारत बचाओ आंदोलन हुआ था और इस महीने सांसद घेराव हुआ था और ये जो भारत बचाओ आंदोलन जो है देश भर में हुआ था. मुंबई में भी भारत बचाओ सम्मेलन हुआ था. हमारे भाई मेरे साथी जिला अध्यक्ष धीरज सिंह जी जो नॉर्थ सेंट्रल डिस्ट्रिक्ट के जिला अध्यक्ष है और हमारे जिशान सिद्दीकी जो है जो मुंबई के GS है, इन्होंने मुंबई यूथ कांग्रेस के अध्यक्ष गणेश यादव जी की इनके नेतृत्व में ये जो कार्यक्रम का आयोजन किया था मुंबई में भारत बचाओ सम्मेलन, वही जैसे हम ऐसे सम्मेलन ऐसे आंदोलन हमें पूरे देश भर में नज़र आ रहे हैं और वैसे ही सांसद घेराव जो है ऐसे बड़े बड़े आंदोलन हमें पूरे देश भर में देखने मिलेंगे. हमारा मेन उद्देश्य ये है कि हम कैसे हम हमारे संविधान को बचाए. हमें जैसे देखते आ रहे हैं पिछले कई दिनों से कि बीजेपी सरकार जो है संविधान में भी बदलाव लाना चाहती है. जो हमारे भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर जिन्होंने ये भारत देश की ये जो घटना लिखी थी संविधान लिखा था, ये बीजेपी सरकार वो भी बदलने की कोशिश कर रही है. ये इसी कोशिश को हम युवा कांग्रेस पार्टी पूरी तरह से नाकाम करेगी, यही कहना चाहूँगा. और ऐसे आंदोलन जो है देश भर में हम लेंगे. मुंबई में भी बहुत जल्द ऐसे आंदोलन आपको दिखाई देंगे. कैमेरामन मसूद अहमदसह मोनिका दांबे जनादेश वृत्तवाहिनी करीता. JNPT प्रशासनाने सेस प्रकल्पाकरिता अनेकांच्या जमिनी घेतल्या व या प्रकल्पांच्या कामांकरिता करोडो रुपयांचे कंत्राट अल्फरा कंपनीस दिले. मात्र येथे काम करणाऱ्या स्थानिकांना मागील 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही आहे. त्यामुळे मनसेने JNPT प्रशासन आणि अल्फरा कंपनीस दणका देत येत्या 2 दिवसात थकीत पगार देण्याची मागणी केली आहे. JNPT प्रशासनाने स्पेशल इकॉनॉमिकल झोनकरिता नेमलेल्या अल्फरा कंपनीतील काम करणारे हे स्थानिक भूमिपुत्र कामगार ज्यांना मागील 3 महिन्यांपासून आपल्या कामाचा मोबदला मिळाला नाही, या विरोधात सावरखार, करळ, सोनारी, जसखार तसंच बेलपाडा येथील या कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहेत. 3 महिन्यापासून आमचा पगार थांबलेला आहे, ते देतच नाही. आज देऊ उद्या देऊ परत त्यांचं हेच चालू आहे. ते दिवस फक्त त्यांचे वाढत चालले आहेत पण ते पेमेंट काय भेटत नाही आहेत. आणि आम्ही जर पेमेंट मागायला गेलो तर आमच्यावर परत ते कारवाई करतात. याच्या अगोदर सुद्धा पगार कधीही वेळेवर झालेली नाहीत. 30 तारखेच्या नंतरच म्हणजे जानेवारीचं असेल तर मार्चला पगार, त्याच्याशिवाय आमचा पगार लवकर होत नाही. आणि आता आम्ही त्याच्यासाठी उपोषणाला बसलो आहोत. आता 3 महिने आमचा पगार यांनी थकवलेला आहे.
आणि आता ते आम्ही तर उपोषण बसलो पण इथं कोणीही इथं हजर नाही आहे ऑफिस मधलं. आपल्या थकीत पगाराकरिता उपोषणास बसलेल्या या कामगारांच्या मागण्यांकडे कंपनी तसंच JNPT प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांची साधी भेटही घेतलेली नाही. त्यामुळे मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. या मुजोर प्रशासनाला JNPT आणि अल्फ्रा या मुजोर अधिकाऱ्यांना यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज आम्ही इथे आलेलो आहोत. कारण या इकडच्या भूमिपुत्रांना इकडच्या रहिवाशांना काम करूनसुद्धा जर त्याचा कामाचा आणि श्रमाचा मोबदला जर मिळत नसेल तर अशा मुजोर व्यवस्थापनाकांना आणि त्या कंत्राटदाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण महिला इथे काम करतायत, इकडचे भूमिपुत्र रोज इथे राब राब राबतायत आणि तरीसुद्धा त्यांचे पगार थकवले जात आहेत. ते मात्र मजा करतायत, ते बाहेरचे दौरे करतायत आणि इथे यांच्या नावाने कंपनी उत्पन्न कमवत आहे. इकडच्या त्यांच्याच वसाहतीमध्ये येऊन इथे जागा त्यांना मिळते आणि इकडच्या भूमिपुत्रांवर अन्याय होतोय तो कदापि सहन केला जाणार नाही. त्यांचा त्यांना पगार दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणारच नाही आहोत. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी पाहणी करण्याकरता आलो होतो. JNPT प्रशासनाने जे सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिकल झोन या नावाचं प्रोजेक्ट इथे अवलंबलेलं आहे आणि त्याकरता इथं इकडच्या सर्व ग्रामस्थांच्या जमिनी त्यांनी हस्तांतरित केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी ज्या कंपन्यांना काम दिलं आहे, ज्या मोठ्या मोठ्या ठेकेदारांना काम दिलेलं आहे, आल इन्फ्रा नावाची कंपनी आहे, त्या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थ महिला आणि सर्व तरुण या ठिकाणी काम करत आहेत. पण या ठिकाणी आल्यानंतर असं दिसतं आहे की करोडो रुपये त्या कंपन्यांना JNPTकडून दिले जातात पण त्या कंपन्या ज्या अल्फ्रासारख्या कंपन्या आहेत या कंपन्या कामगारांचे जे पगार आहेत ते अतिशय दुर्गम अवस्थेमध्ये देताना दिसतं आहे आणि ते कामगारांचे पगार देत नाहीत पण करोडो रुपये JNPTकडून घेत आहेत, गव्हर्नमेंटकडून घेत आहेत आणि त्या कामगारांना जराही कसली ट्रीटमेंट देत नाहीत, महिलांशी गैरवर्तणूक करतायत. जर असंच जर चालत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नाही आहे आणि जर प्रशासनाचा कोणताही अधिकारी जर यांना इकडे अटेंड करणार नसेल तर आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची भेट घेऊन त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मनसे जड अवजड वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी स्वतः JNPTचे डायरेक्टर नीरज बन्सल यांच्याशी संपर्क साधून सदर बाब लक्षात आणून दिली असता येत्या 2 दिवसात या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन बन्सल यांनी दिले आहे. आम्ही JNPT चेअरमन नीरज बन्सल साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की येत्या 2 दिवसात या गोष्टीचा छडा लावतो आणि जे कामगारांचे पगार थकलेले आहेत ते येत्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे सोमवार मंगळवारी कोणत्याही परिस्थितीत आम्ही देऊ हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कॅमेरामन मसूद अहमदसह मोनिका तांबे जनादेश वृत्तवाहिनीकरिता. लावणी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आणि याच लावणीवर जेव्हा विदेशी महिला ठेका धरतात तेव्हा चक्क आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटणारच. तर पहा मग अमेरिकन महिलांनी कसा धरलाय लावणीवर ठेका. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे संस्कार ज्ञानपीठ या शाळेत टीचर फॉर ग्लोबल क्लासरूम या प्रकल्पाअंतर्गत खास अमेरिका येथून अभ्यास दौऱ्याकरिता आलेल्या रॉबिन हॅरिसन आणि मॅरिन बेन या सामाजिक शास्त्राच्या शिक्षिका अमेरिका अभ्यासक्रमातील भारतीय इतिहास अभ्यासनासाठी या शाळेत आल्या होत्या. तेव्हा त्यांना मराठमोळ लावणीवर नाचण्याचा मोह आवरता आला नाही. भारतीय इतिहास अभ्यासनासाठी संस्कार ज्ञानपीठात आलेल्या या अमेरिकन शिक्षकांचे कुमकुम लावून फेटे बांधून महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर अभिनव प्रकल्प, सांस्कृतिक वारसा, बालमानसशास्त्र अभ्यासक्रमातील सहविषय आदींचे विस्तृत अध्ययन त्यांच्या
मार्फत करण्यात आले. यावेळी भारतीय खानपान, वेशभूषा, पारंपरिक खेळ आदी या विदेशी पाहुण्यासमोर सादर करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य, प्रशांत धर्माधिकारी आणि शाळेचे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. बुलडाणा खामगावहून संदीप मापारी, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या आल्यास आम्हाला जरूर कळवा. आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवरती जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता आहे 197/2 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 6533121 किंवा 9322860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. आपली बातमी, आपली वाहिनी. पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.